समस्त खालापूर तालुका धनगर समाजाच्या वतीने खालापूर तहसीलवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करून नायब तहसीलदार संजय पुजारी यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी मंत्रालयाने 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात 43,056 एवढी धनगर समाजाची लोकसंख्या दाखवली असून त्यातील रायगड जिल्ह्यात 4,278 एवढी बोगस धनगर लोकांची संख्या दाखवलेली आहे. त्यातील खालापूर तालुक्यातील किती धनगर समाजाची लोकसंख्या आहे व ते कुठे आहेत त्याची आम्हाला माहिती, नावे व पत्ता द्या, नसतील तर लेखी उत्तर द्या अशी मागणी खालापूर तालुका धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देत करण्यात आली. हा मोर्चा RDCC बँकेत ते तहसील कार्यालयापर्यंत काढून नंतर नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनगर समाजाचे नेते बबन शेडगे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय शेडगे, मावळ तालुका धनगर समाज अध्यक्ष बबन खरात, OBC महासंघाचे अध्यक्ष भरत कोकरे, दीपक आखाडे, अनंता मरगळे, पनवेल तालुका अध्यक्ष लक्ष्मण बावदाने, मारुती कोकरे, बापू बावदाने, दत्ता बावदाने, नारायण हिरवे, बाळकृष्ण आखाडे, धाकलू शेडगे, गणेश गोरे, बबन हिरवे, किशोर झोरे आदींसह अनेक समाजबांधव यावेळी उपस्थित होते. दरम्यान या संपूर्ण मोर्चाचा आढावा घेतला आहे आमचे खालापूर रायगडचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळे यांनी. महाराष्ट्र आज महाराष्ट्रातून धनगर समाजाच्या वतीने आज सगळीकडे आमचे तहसीलवर काही मोर्चे होते. आमच्या महाराष्ट्राचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी 1 ऑगस्ट रोजी भव्य मेळावा पुण्यात ठेवला होता. त्या मेळाव्यातून त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की आपल्या प्रत्येक तहसीलला जाऊन धनगर आणि धनगड याचे काही त्यांनी जे धनगड म्हणून काही लोकसंख्या दिलेली आहे त्याचे पुरावे म्हणून आम्हाला काही तिथले तुम्ही जे धनगड असणाऱ्यांचे पत्ते आम्हाला द्या, अन्यथा नसल्यास तसे आम्हाला लेखी द्या. यासाठी आज आम्ही खालापूर तालुक्यातून संपूर्ण धनगर समाज बांधव जमलो होतो आणि तहसीलदार साहेबांना त्याचे आम्ही निवेदन दिले आहे. या पद्धतीने आजचा आमचा कार्यक्रम झाला आहे. काय नेमक्या मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या असं होत्या की र आणि ड हे जे काही खोटे दाखले भोकर दाखले दिलेले आहेत मग ते जर तसे असतीलच तर तुम्ही आम्हाला त्याची यादी द्या, ते आम्हाला त्यांचे पुरावे द्या, सादर करा. यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता.